कोरोना महामारीच्या काळामध्ये अली इमदाद फाउंडेशनच्या वतीनं सर्व जाती धर्मातील गोरगरीब नागरिकांना प्रत्येक आठवड्याला किराणा मालाचं वाटप करून माणुसकी जपत मदतीचा हात देण्यात आलाय. अली इमदाद फाउंडेशन राशीन हे 1 जानेवारी 2020 रोजी फाउंडेशन सुरू झालं. 28 मार्च पासून सर्व जाती धर्मातील समाजातील गरीब गरजू कुटुंबांना किराणा वाटपाचं काम करण्यात आलं. प्रत्येक 8 दिवसाला गोरगरीब गरजू सर्व धर्मीय हिंदू मुस्लिम लोकांना किराणा सामानाचं किट वाटप करण्यात गेले असून आतापर्यंत साधारणतः 400 ते 450 कुटुंबांना किटचं वाटप करण्यात आलं. लॉकडाऊनच्या कालावधीत रमजानीत आल्यामुळे मुस्लिम समाजामधील गोरगरीब गरजवंत लोकांसाठी ईद साजरी करण्यासाठी शुरुकुर्माचं सामानासह किराणा सामानाचे साधारणतः 50 किटचे वाटप करण्यात आले. हे किट प्रत्येकी 1500 रुपयांपर्यंतच्या किमतीचे होते. आतापर्यंत साधारणतः फाउंडेशनने या कामासाठी 2 लाख रुपये खर्च केले असून हे सर्व पैसे सदस्यांकडून जमा करण्यात आले आहेत, अशी माहिती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जमीर काझी यांनी दिली. श्री नरेंद्र मोदी साहेबांनी जेव्हा भारत देशात लॉकडाऊन घोषित केलं त्यावेळेस आज जे तर भारतात राहणारे गोरगरिबांच्यावर फार मोठं संकट निर्माण झालं होतं. त्यावेळेस काही मुस्लिम समाजाच्या काही मान्यवरांनी जे ते दानशूरांनी जे ते एक म्हणजे कमिटी केली, त्याचं नाव ठेवलं अल इमदाद फाउंडेशन. त्या माध्यमातून गोरगरिबांपर्यंत सर्व समाजातल्या गोरगरिबांपर्यंत जे तर आठवड्याचे जे तर किराणे मालाचे किट जे तर पोच करण्यात आले. बिचाऱ्यांचे म्हणजे त्यावेळेस फार हलाकीची आणि गरीब परिस्थिती असल्या कारणाने हाताला कामधंदा नव्हता आणि त्यावेळेस या फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत ही मदत पोहोचली आणि त्यांचे जे तर जे चुली जे तर पेटल्या आणि त्यांना 2 वेळेचं जे तर अन्न जे तर त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं जे तर कार्य जे पूर्ण अल इमदाद फाउंडेशनचे आता जेवढे कार्यकर्ते होते त्यांनी आपलं जे तर आपल्या ह्याच्यातले जे तर म्हणजे पैसे लावून आणि ह्या गोरगरिबांपर्यंत तर या सर्व समाजात त्यात असं नाही का आम्ही फक्त एकच समाज नाही पूर्ण जे तर भारताची ही नागरिक हे आमचे आहेत आणि ह्यांच्यापर्यंत हे अशा वेळेस जे तर सगळ्यांपर्यंत ह्या गोष्टी पोच व्हावा या माध्यमातून ही पूर्ण जे तर काळजी करून आणि गोरगरिबांपर्यंत ही सगळी जे तर किट पोहोचवण्याचं काम केलं आहे. त्याच्याच या राशींमध्ये आणि राशींच्या बाहेर बी जे खेड्यागावात बिचारे काही लोक होते का त्यांना बी या परिस्थितीत फार बिकट कठीण परिस्थिती होती त्यापर्यंत बी ते बिचाऱ्यांना ते रिपोर्ट करण्यात आलेले आहे. अली इमदाद फाउंडेशन राशींची स्थापना नुकतीच झाली असून त्यांनी याकडे राशीन आणि परिसरातील गावात समाजोपयोगी काम केलं असून संस्थापक अध्यक्ष जमीरभाई काझी यांच्यासह उपाध्यक्ष मौलाना शहनवाज कुरेशी, सचिव नौशदभाई काझी, खचिनदार मोईनभाई हैदराबाद यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी यासाठी परिश्रम घेतले. मजबूर माणसांना या मुस्लिम समाजाने जमीर शेटणी यांनी इतकी जी मदत केली की अतिशय गरीब लोकांना मदत केलेली की ज्यांना काहीच मिळू शकत नव्हतं, कुठंच काही करू शकत नव्हती, धंदा पाणी करू शकत नव्हती, अशी जी निवडक लोक गरीब लोकांसाठी यांनी इतकं सहकार्य केलं, हर हप्त्याला प्रत्येक हप्त्यागणीच त्या लोकांना मदत करून सामान दिलं, अधिक सणाचं जे काय मटेरियल लागतो तो सुद्धा दिला त्यांना आणि त्यांची मजबुरी गेला इतकी मोठी साथ दिली या जमातीने. मेरा नाम अब्दुल रजाक महबूब पठान है. अली इमदाद फाउंडेशन की तरफ से जो कुछ मदद हो गई वो बेहिसाब मदद है, इसके लिए मैं उनका दोबारा शुक्रिया अदा करूँगा. और जिसमें ये किट बंटवारा करते समय जिन जिन लोगों ने हमें याद किया उनका भी मैं शुक्रिया अदा करता हूँ, जैसे कि जमीर भाई काजी, जावेद भाई काजी, नौशाद भाई काजी, मूसा भाई काजी, इन लोगों ने काफ़ी मेहनत उठा के हर घरों में जाके अपने गरीब भाइयों की खबर लेके उनका उनकी यादी बना के जिन जिन घरों में ईद बनाने की हैसियत नहीं ऐसे गोर गरीब लोगों को जो आपने हमें मदद की, इसलिए मैं और मेरे परिवार और मुस्लिम भाइयों की तरफ से मैं न्यूज रिपोर्टर आशीष बोरा, एसएन मीडिया, कर्जत.